आता आरक्षण घेतल्याशिवाय नाही हटायचं. आताही ते आंदोलन शांततेत सुरू आहे. सरकारच्या त्यानंतर चर्चा सुरू झाल्या. आपली मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत म्हणजे पाहिजे. दोन, 50% आत लोकसंख्येप्रमाणे मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग करून मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी चालेल, पण 50% वर नाही. मग झाली चर्चा सुरू. मग लागलं सरकार यायला. आपण वेळ दिला 4 दिवसाचा. 4 दिवसाचा वेळ त्यांना मान्य नव्हता आणि आपल्याला मान्य होता. आपल्याला याचा अर्थ मराठा समाज 5 कोटी. चार दिवस कशासाठी दिले ते सुद्धा शॉर्टकट लगेच सांगतो तुम्हाला. इकडच्या सगळ्याला दिसतंय ना, नाही तर मी आणखीन अलीकडे होतो तसं काही नाही. पण व्यासपीठाच्या खाली नाही उतरणार. त्यांना नाही उतरलं तो. एकच 4 दिवसाचा फरकही त्यांना सांगितला आणि तुम्हाला पण सांगतो. जी जात किंवा जो संप ज्याला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल, पहिली स्टेज पार करायची असेल, त्याला मागास सिद्ध असायला लागतं, तरच आत येतात. गायकवाड कमिशननं मराठ्यांना 12-13% मागास सिद्ध केलं तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. दोन, व्यवसायानुसार बाकीच्यांना आरक्षण वाटप करण्यात आलं. मराठा हा शेती कसणारा, कुंडी करणारा असूनही त्याला आणखीनही आरक्षण नाही. मराठा आणि कुंडी एकच आहेत याचे हजारो पुरावे असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही. म्हणून 4 दिवस. ते म्हणले होत नाही 4 दिवसात. त्यांचं म्हणणं होतं कायदा पारित करायचा म्हणल्यावर आता उशीर लय झालाय, तुम्हाला वाटवलंय बघायला लावली, पण 1-15 मिनिटं बोलू ना. आणि 1 तास बोलल्यावर मायात काय राहील, मी पुरा गळून गेले. त्यांनी तर कळच व्हाय नाही मला, गाडी ढिगलच घातलाय. त्यांनी तर कळच व्हाय नाही, काही राहिलंच नाही काय होईल माझ्या शरीरात. त्यांचं म्हणणं होतं कायदा पारित करायचा. तुम्ही म्हणत असाल तर 4 दिवसात काय, उद्या सकाळी जे आर मराठा आरक्षणाचा कारठोक पण जर त्याला चॅलेंज झाला ते जर टिकला नाही तर आम्ही जबाबदार नाही. लगेच उत्तर त्यांना पर्याय तिथल्या तिथंच. लांब जातच नाही आपण. सध्या विधानसभा चालू नाही ते म्हणले. राज्यपालांची परवानगी घेऊन एखादा कायदा जर पारित करायचा असला तर 1 दिवसाची विधानसभा बोलवता येते आणि कायदा पारित करता येतो. फक्त तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे हे सांगितल्यावर त्यांची बोलतीच बंद झाली. म्हणले साहेब आले चिरून येतो, आणखीन आलेच नाही. पुन्हा चर्चा सुरू झाली. 4-5 दिवसाने परत आले. म्हणले आता 20 दिवसाचा तरी वेळ द्या, महिन्याचा नका द्यायना. म्हणलं नाही जमणार, त्याचं कारण तर सांगा मग देतो. आता कलमच्या बांधवाने मला इथं बोलवलं, काय तर कारण तर सांगायला लागेल ना. चहा प्यायली, भाकर खायली का नुसतं ही. तुम्हाला वेळ का द्यायचा हे तर सांगा. नाही म्हणले दे. म्हणलं मग जमत नाही, जातो माघर. परत गेले. परत 2-3 दिवस झाले काली. तुम्हाला 17 दिवसाची आमरण उपासनाची हिस्ट्री सांगायला 15 मिनिटात, कारण आरक्षणच नेमकं त्याच्यात आहे. आणि आपण आतापर्यंत नेमकं आरक्षणच समजून नाही घेतलं. आरक्षण समजून ज्यांनी घेतलं ते आरक्षणात गेले बी मग ते नाही झालं, आपल्या रचीच गेली बी. आपल्या सकाळी मग झालं त्याचं पोरग नोकरी लागलं म्हणून आपल्याला आरक्षण समजून घेणं लय गरजेचं.
परत दोन चार दिवस आले म्हणले आता 12 दिवसाचा युद्ध द्या, म्हणजे बैलाचा सौदा केल्यासारखंच करू राहिले, 12 दिवस द्या, 20 दिवस द्या, म्हणलं तुमचं आणि आपलं जमणार नाही। मराठ्यांचं नशीब बळकट, त्याच वेळेस मुंबईत सत्ताधाऱ्यांसह सगळ्या पक्षांची बैठक झाली आणि त्यांनी ठराव पारित केला, 1 महिन्याचा वेळ द्यावा, तुमच्या मागणीप्रमाणे टिकणार आरक्षण आम्ही मराठ्यांना देतो। आणि मग आम्ही थोडे सावध झालो, जास्त नाही पण थोडं, म्हणलं आता काय दरवायचा अंदाज आहे। ते ठराव घेऊन आले ना आमच्याकडे, आम्हाला यायचे मीडियाच्या बांधमाच्या माध्यमातून कळालं, वाट बघू सोर उस्तर तर आले म्हणलं संभाजीनगरला, इमानच होतं त्यांना डायरेक्ट बंगाट यायची ती, आम्हाला व्यासपीठावर टिकू सोर उस्तर तर लगेच बसायची आमच्या आधी। त्यांनी सांगितलं, ते म्हणलं आता 1 महिन्याचा वेळ द्या, त्यांना वाटलं हे का देणार नाही, का देणार नाही हे पण तुम्हाला लगेच सांगतो। ते म्हणले याला 12 दिवसाच मागितलं तरी दिलं नाही, 1 महिन्यात देणारच नाही, मग बहुतेक त्यांचा डाव असू शकतो। काय आम्ही तुम्हाला टिकणार आरक्षण 1 महिन्यात देणार होतो, पण तुम्ही वेळ दिला नाही, तुम्ही 4 दिवसाचा हट्ट लावून धरला, म्हणून आम्ही कायदा केला, आता ते ओढाला त्याला आम्ही काय करावं, म्हणजे खापर कोणावर फडायचं, मराठ्यावर। त्यांना माहित नाही मी ह्या मराठ्यांच्या तालमीत वाढवलोय, मी कच्चा नाही। आम्ही जवळ येऊन दिले टप्प्यात, मग कार्यक्रमच आपला उलटा सुलटाच असतो, म्हणलं 30 दिवस नाही 40 दिवस घ्या, पण आता आरक्षणच द्यायचं, वळवळच करायची नाही, दिले 40 दिवस। आज जहाज पळायला लागली समिती, वेळ दिला म्हणल्यावर नुसतं डोक्यात खाजू राहिली ती, ते म्हणले 4 दिवस म्हणलं नाही, हे तर एकदाच 40 दिवस म्हणलंय, दिसायला तर एवढं दिसतंय, म्हणजे मी समिती पळायला लागली। समितीला शेपरेट इमान, इमानात आलाय दणका त्यांचा, मंत्री यायचा असला तरी इमान, आम्हाला बसू सौर उस्तर मराठी गोळा करू उस्तर बैठक घेऊन विचारू उस्तर, तर आमच्या आधी पुढे येऊन बसायची। सुरुवात झाली, आणि आम्ही 40 दिवस त्यांना दिले। आम्ही शब्दाचा अर्थ 5 कोटी मराठा, आमचं ढकलू नका बरं का, सगळंच वापस गेले। समिती पळायला लागली, समिती हैदराबादला गेली, समितीला पुरावे सापडणार, समिती नुसती मुंबईला जायची, तिथून उठायची, हैदराबादला जायची, हैदराबादून निघाली संभाजीनगरला यायची, काय करीत होती तिची दिलाच नाहीत, पण नुसती पळत होती। 1 दिवस आली म्हणली पुरावेच नाही सापडले, आले म्हणलं हिला कसं काय सापडलं नाही बाबा, मग आम्ही सांगितलं हैदराबादला उर्दू मध्ये लिहिलेले आहेत पुरावे, फारसी मध्ये आणि मोळी लिपी मध्ये आहेत, त्याचा अभ्यासक तुम्हाला लागणार आहे, तरच तुम्हाला त्यात आहेत का कळते। उदाहरणार्थ इंग्लिश मला कळत नाही, खरं सांगतो आपल्या पोटात जी तेच वाटत, इंग्लिशचं आपलं कवाच जमलं नाही, मला जर मुंबईला चला म्हणले आणि एखादं इंग्लिशचं पुस्तक दिलं वाचे याच्यात मराठा आरक्षण आहे, आता मला वाचिता येणं म्हणलं मी काय म्हणून त्यांना वाचिता येणं, मी म्हणून याच्यात नाही राव आरक्षण, अरे मलाच वाचत आहे ना, तुम्ही अभ्यासकच नेले नाही, तुम्हाला पुरावे कसं काय सापडतील, नाही सापडणार। मग 2-4 दिवसांनी लगेच अभ्यासक सापडून आणले, ते वाचणारे ते वाचले, 5000 पुरावे सापडले, 5000 1-2 नाही, आता कसं काय सापडली। आमच्या चर्चा दरम्यान असं ठरलं होतं, कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो, आधाराशिवाय कायदा पारित होत नाही, त्याच्यासाठी समिती गठीत करून आम्हाला अहवाल द्यावा लागेल, दस्तऐवज जमा करायला लागेल। म्हणलं हे बी खरं, चलून द्या तुमच्या मनाने, 40 दिवस दिले तुम्हाला, आता पुरावे 5000 सापडलेत, 5000, आता तो अहवाल द्या आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुंभीचा प्रमाणपत्र द्या, त्याशिवाय सुट्टी नाही। जर तुम्ही असं म्हणत असताल पुरावे सापडले तेवढ्याला द्यायचं, तुमचं ना आपलं जमणार नाही, अर्धवट फेरवट द्यायचं नाही, द्यायचं तर पुरं द्यायचं सरसकट। यांचं म्हणणं काय, आधार द्यायला पुरावे लागत आहेत, आता मला सांगा या कळम मध्ये एकाच आडनावाचे लोक आहेत असं ग्राह्यधार,
यका आडनावाच्या मल्ल्यानंतर तुमचे चुलते काके भाऊजी मंडळी आई वडील चुलते काके हेच रक्ताचे झाले ना त्याच्यातले एकालाच सापडा समजा पुरावा असं ग्राह्य धरा एकालाच त्याच्या चुलत्याला त्याच्या भावाला त्याच्या बायकोला द्यायचंच नाही काय सगळ्याला द्यावं लागेल ना तुम्हाला ते एका आडनावाच्याला तसे 5000 पुरावे सापडलेत आम्ही सगळे मराठे महाराष्ट्रातले एक आहेत आमचं रक्त एक आहे आमचे नातेसंबंध एक आहेत रोटी बिटी व्यवहार होतो आमचा आम्हाला सगळ्यांना सरसकटच द्यावा लागेल आधार देण्यासाठी दस्तावेज भरपूर जमाय आता ते म्हणतात आधार कमी पडला आता समजा एखादा माणूस 3 भाकरी खातो आपण बोलता बोलता म्हणतो ना आय लय रेटून जेवलो पोटाला लयच आधार झाला वा मग आता आधार झाला म्हणलं पोट तर भरलं ना कायदा तर झाला ना पुरावे मिळाले म्हणलं तो आधार कोणचा आहे नेमका का ट्रकचा ट्रक भरून मी तू का आधार किती का आधार लागत तुला पोटापेक्षा जास्त खातो का म्हणलं आता याच्यात तुम्ही आणखीन एक पर्याय सांगा सातवी बाजू सांगायला ना तुम्हाला नीट ध्यान द्या ते म्हणले समजा कुणबीला समजा अडचण आली तर पर्याय काही म्हणजे पर्याय आम्हीच द्यायचे आंदोलन आम्हीच करायचे आणि तुम्ही काय करता मग चला म्हणलं तरी पर्याय 1 जून 2004 जी आर काढला मराठा आणि कुणबी एकाच ओबीसी क्रमांक यादी 83 पोट जात म्हणून मराठ्यांचा यादी समाविष्ट करा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या यासाठी 2004 जी आर आहे त्या जी आर ला आधार दिल्याशिवाय तो जी आर पारित झाला नाही तुम्ही एक काम करा म्हणलं डबल कायदा बनवायची गरज नाही 17 वर्ष काढून ठेवलाय तुम्ही त्यो आणि ते काहीच कामाला येणार कोणत्या कपाटात ठेवलाय कोणाला सापडाना त्यो बाहेर काढा त्याचा सुलभता ना त्याच्या अटी शर्ती कमी करा तुम्हाला कायदा बनवण्याची गरज नाही फक्त सुधारित जी आर म्हणून त्याला नाव द्या आणि द्या म्हणलं सगळ्या कलेक्टरला महाराष्ट्रातल्या उद्या सकाळपासून प्रमाणपत्र सुरू आलेलं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ खुश झालं ना मला म्हणले सल्ला बिले भारी दिलाय लगेच जातो म्हणून मुंबईला पळाले ना तिथं हे मान लगेच उपास होत आम्हाला गावकऱ्याला सांतरवालीचा जमुस्तर म्हणले मुंबई पोहोचली मी त्याच्यावर 3 घंट्यांनी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून माहिती आली जे आर मध्ये सुधारणा करून मारलेलं कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आम्ही तर तटच झालो म्हणलं आताच आता म्हणले लगेच शिष्टमंडळ माघरी निघालं म्हणले आमच्याकडं आम्ही व्यासपीठावर बसलो तर आम्हाला माहित होते गबाळ आमच्याकडे जाणार आलं बी टेकलं बी संभाजीनगरला लगेच आंतरवालीत हजर आंतरवालीत आले बसले सुद्धा नाही भाऊ झालं 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 म्हणले तुमचे प्रमाणपत्र उठा का म्हणजे लगेच आम्हाला घरी लावत तयारी इतकी गडबड झाली लगे त्यांना अरे म्हणलं थांब मला वाचून दे फसून दे त्याच्यावर काय आहे काय नाही बघून दे तर मग उशी टेकले 2-3 मिनिटं त्याच्यावरती मराठा बांधवांना असं लिहिलेलं होत वंशाळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत याचा अर्थ असा होतो उद्या सकाळपासून अर म्हणलं थांबायचं खुटी आहे गडबड करू नको म्हणलं तुला तुम्हालाच एकदा वाचून दाखवत केलं वाचायला चालू परत वंशावळीच्या नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे जे माझ्याकडे घेऊन आले होते ना त्या प्रतिनिधीने म्हणलं तुमच्याकडे वंशावळीत नोंद आहे का ती म्हणला नाही म्हणलं माझ्याजवळ बी नाही जाऊ दे माघारी अरे मराठ्यांकडे वंशावळीच्या नोंदीच नाहीत ते कायला घेऊन आले जर आमच्याकडे नोंदी आहेत तर आम्ही कायला आंदोलन करू कायला आरक्षण मागून तुमच्या जीआरचं आम्हाला काय करायचं आमची नोंद घेऊ तहसीलदारकडे जाऊन म्हणून काढ प्रमाणपत्र लगेच तुमच्या मागं पळायची काय गरज आम्हाला म्हणले डोक्याला ताण झाला त्यांच्यात त्यांच्यात बसल्या आता माया प्रेम थोडेफार माया कारण राहत ना त्यांच्यात मुंबईत भाकरी खाता खाता ती गप्पा हाणते ती त्याच्यात लई जण सांगत होती असं म्हणत होती आयला लईज निभार माथ्याचा आंदोलक लागला बा कुणाचंच ऐका ना अरे बाबा तुमचं ऐकायला मी शेतकऱ्याचा पोरग आहे मी खानदानी मराठ्याच आहे मी मरेपर्यंत माझ्या जातीशी गद्दारी नाही करणार
नहीं तो वाच कर लिया उगड़े एक मंत्री ने आमदार ने खाली अटकला ना मन दुसरे दिवसी मीठ बोलत नहीं एकमेक मैपी अख मंत्री पण बसून होतो सगले पक्ष या मराठा समाजाच्या जातीसाठी एक इंच ही माझी नियत मी ढळू दिली नाही आणि ढळू देणार नाही दुसऱ्या बारी ना दुसऱ्या वेळ चर्चेला म्हणले आता निवार पाठवा मातंबर मंत्री महोदय मातंबर कळत ना तुम्हाला ते गेले की माघारीच येत नाही काहीतरी कार्यक्रमात लावून येते असे आम्हाला कळालं इमान उतरलं संभाजीनगरला इमान तर इतकं उतरायचं संभाजीनगरला उतरल्यावर माहित व्हायचं आम्हाला इतकं पटकून उतरायचं आलेच म्हणले लगेच म्हणलं तुम्हाला काही मध्ये रस्ता लागत नाही का एखादा संभाजीनगर पासून आंतरवली पर्यंत इतक्या लवकर तुम्ही येता कस काय तुम्ही आधी येऊन बसत नाही तिथं आलं म्हणले परत मातंबर आले ते मला म्हणले तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही मी नाव असं बोलतो तुम्हाला माहिती ना आपण बेतफित नसतो कोणाला सध्या कमून बोला ना मराठ्यांची खानदाने एकदा जर शब्द दिला ना बदलत नाही कारण आपण त्यांना शब्द दिलेला 40 दिवस तुम्हाला डिस्टर्ब सुद्धा करणार नाही एक फोन बी करणार नाही आणखीन केला बी नाही पण 40 दिवसात नंतर आरक्षणच पाहिजे हा वळवळच करायची नाही ते आले बसले ते म्हणले तुम्हाला कोण बी प्रमाणपत्र देताच येत नाही म्हणलं कारण तर सांगा नका देऊ पण कारण नाही ते म्हणले त्याला आधार द्यावा लागत त्याला पुरावे लागत येत म्हणून देता येत मे बी एक घंटाभर चांगल्या शेंगा आणल्या त्या संघ गप्पा त्याने आणल्या त्याला वाटलं जुळला आता ही त्याच जमलं आता थांबलं मे बी एक घंटा हे केलं एक घंट्याने म्हणलं साहेब नका द्यानात पण मला फक्त एवढं एकच उत्तर द्या ओबीसी आरक्षणामध्ये तुमची जात आत जाताना तुम्ही नेमका का आधार दिला होता बोलानाच काहीच ते म्हणला मी साहेबाला जातो दुसरं लेटर घेऊन येतो ते बी आणखीन आलं नाही कारण एका बिगार कागदाची त्याची जात पुरीची पुरी मध्ये घुसली रातचीच आणि ते आम्हाला सांगायला लागला की नोंदीन पुरावे असल्याशिवाय होत नाही पोर जाती ओबीसी जेवढ्या जाती घातल्या त्यानंतरच्या जाती पोर जाती म्हणून घातल्या मराठा ही कुंड्यांची पोर जात होत नाही का विदर्भातल्या शेतकऱ्या मराठ्यांचा शेती व्यवसाय म्हणून त्यांना कुंडी प्रमाणपत्र मग आमच्याकडे काय समुद्र आहे का आम्ही का फटके आणतो का इकडे आमच्याकडे बी कुंडीच आम्ही शेतीच करतो ना काही बोलतच नाही ते मग 4-5 दिवसाने आणखीन मातंबर आले ते तिथून ठरवून आले 15 मिनिटं आहेत ना आणखीन तुम्ही म्हणता 15-15 म्हणून योगा सगळी रातभर बसू तू का कोणी दिस परत एक मातंबर शिष्टमंडळ आलो आणि तिथून ठरवून आलो ते म्हणले याला आता बिंगून टाकू म्हणजे मला त्यांची काही चूक नाही मी दिसतो बी असा कसला गण किती बाऱ्या मोजलं तरी मी 35 किलो भरतो त्यांना वाटलं याला आत्ता फिरू आपण आता त्यांची चूक बी नाही ती त्यांना काय दोष द्यावा मी बँड मधला खुळखुळ वाजवणारा असल्यावर दिसतो जवळ येताना 2-3 अधिकारी घेऊन आले ते फडा इंग्लिश हाणून राहिले अरे म्हणलं तू आणि माझा निर्णय जमायचा तू येऊ सुद्धा नको फिरून इकडं मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा त्याचे सगळे उत्तर नाही दिले तर मराठ्यांची औलाद सांगणार नाही आणि ज्यांना मराठा आरक्षणावर उत्तर दिले ते फिरून आंतरवालीत आणखीन आलेच नाही नंबर लावले त्यांनी दुसऱ्याचे मग म्हणतात काय करावं रे आता मग परत मातंबर आले एक 2-3 जण मला म्हणतात आल्यावर बसले थोडा वेळ म्हणलं कोपऱ्यात चला म्हणलं कोपऱ्यात
कोपरा कापरा देत नसतो म्हणले मी म्हणले मग कानात बोलून म्हणलं वय व्यासपीठाच्या खाली कारण मी माझ्या समाजाला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करून दिला मला आरक्षणाच्या पलीकडे काही कळत नाही म्हणून माझी जात एकजूट झाली आता आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही सरकारनं आपल्याकडून 30 दिवस घेतले 14 तारखेला 30 दिवस संपतात आपण बोनस 10 दिवस दिलेत 24 ऑक्टोबरला 40 दिवस संपतात आपण अंतरवालीला 14 तारखेला मराठा समाजाचा कार्यक्रम ठेवलाय कळमसह परिसरातल्या गावातल्या लोकांनी एकानाही त्या दिवशी घरी राहायचं नाही त्याचं कारण सांगतो तुमच्यामुळे जर माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही सगळ्यांनी एक दिवस काम बुडायचं म्हणजे बुडायचंच त्या आंदोलनामध्ये तुम्हाला स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करायचंय तिथे प्रचंड संख्येनं माता मावल्या येणाऱ्या ती कोणाची तरी आई आहे ती कोणाची तरी बहीण आहे तिची सुरक्षा करण्याची जबाबदारी आत्ताच तुमच्या खांद्यावर टाकून जातोय ती जसे सुखरूप कार्यक्रमाला आली तसे सुखरूप तिच्या घरापर्यंत गेली पाहिजे ही तुमच्या खांद्यावर जबाबदारी आजपासूनच त्या कार्यक्रमाला कोणीही गालबोट लावायचं नाही एक जणासाठी जर कोणी तसा प्रयत्न केला अख्ख्या जातीला आपल्या डाग लागतो आता इथून पुढे जातील डाग लागू द्यायचा नाही लक्षात ठेव आपल्या आसपास सारखी नजर ठेवायची वळवळ करायला लागला का सगळ्यात धरून खाली वाढायचं हलणच द्यायचा नाही शेवटपोत आपल्याच गाडीत टाकायचं आणि त्याच्याच घरी नेऊन सोडायचा अजिबात हलून द्यायचा नाही कारण समाज हा मोठा आहे समाजापेक्षा मोठा या राज्यात कोणी नाही आणि त्याने मानायचं सुद्धा नाही तुमच्याकडे आणखीन 2-3 जबाबदाऱ्या मी माझ्या समाजाच्या शब्दाच्या पुढे जात नाही आणि आयुष्यभर मी जाणार सुद्धा नाही पण तुम्ही सुद्धा काही आठी आहेत तुम्हाला आंदोलन करताना कोणीही उद्रेक करायचा नाही जाळपोळ करायचं नाही आपण कधी केली पण नाही आपलं आंदोलन झालं कोणतरी काहीतरी करून जातो ते येतं आपल्या नावावर त्याचं कारण असं आहे गोरगरिबांच्या पोरावर केसेस होत्या त्याला शिक्षणात आणि नोकरीत अडचणीत अजिबात कोणी उद्रेक करण्यासारखं कायदा सुव्यवस्था बिघडण्यासारखं आंदोलन करायचं 2 या राज्यातल्या एकाही मराठ्यांच्या पोरानं आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही जर पोरच मेले तर ते आरक्षण घ्यायचं कोणाला आणि द्यायचं कोणाला आणि आम्ही आंदोलन करून त्याचा उपयोग तरी काय तुम्ही काळजी करू नका यांच्या छातावर बसून आरक्षण घेऊ त्याची काळजी तुम्ही करू नका फक्त आंदोलन सगळ्यांनी शांततेत करायची आणि त्यांना आपली भाषा कळती भाऊ हा आपला रट्टा तसा असतो टप्प्या झाला की वाजेलाच तुला का बोलायचं ना इथं बोलायचं काना फिनात नाही तिकडे चल नाही एक दिवस तर इमानात तयार ठुलत त्यांनी ते म्हणले फक्त 2 घंट्यात चला आणि मुंबईतून नुसतं माघारी या म्हणलं तूच जाय तुम्हाला खरं सांगतो अशी चान्स कोणी सोडित नाही बरं इमान फिमान बघायचं आत्ता पत्र आलं मला गोदवड काय गोदवडच गावाचं नाव होतं ना हा तिथं मुंबईतून पत्र घेऊन आले लय मोठे होते हो वांग 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 वांगच होते ते म्हणले समितीत तुमचा एखादा सदस्य द्या म्हणजे आता राहिले 8 दिवस आणि आमच्या डोक्यावर खापर पडी तू काय आमचा सदस्य घेऊन तुपले कोण भरायचे बरे हो ना 40 दिवस तो हिमय ठरलंय आरक्षण टाकायचं बाकीची वळवळ सांगायचीच नाही कारण आपण बदलत नाही शब्दाला आणि काही काही जागेवर तर म्हणतात माया जीवाला धोका आहे माया आणि मायाजवळ काय माया घरावर सिमेंटाचे पत्रे आहेत ते भंगारात सुद्धा विकत नाही विकायचे असले आणि मला काही केल्यावर हे आग्यामुळे तुमचं काय करीन भाऊ जातीचं काम करतो म्हणून तसं म्हणता का काय मग
मरण आला तरी बेहतर इपठमा गाठणार नाही खानदानी मराठ्यांचं पोरग आहे आणि मी याच्या अगोदर सांगून आलेलो आहे बापाला पण आणि बायकोला पण चार पोर आहेत तुम्हाला एक तीन राहिले तरी चालतील एक जातीसाठी गेला म्हणून समजायचा ना आनंदात राहायचं बायकोला सुद्धा सांगून आलोय क्षेत्रिय मराठ्यांच्या अवलादे लढायचं आम्हाला माहिती आलो तर तुझा नाही आलो तर कुंकू पासून तयार राह आरक्षण घेतल्याशिवाय आता सुट्टी नाही फक्त आंदोलन शांततेत करा आणि गावागावात जनजागृती करा कोणी उग्र आंदोलन करायचं नाही आत्महत्या करायचं नाही आता आरक्षणाचं सांगितलं 7-8 दिवस त्यांचं आमचं काय धुमशान झालं ते बी तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही टीव्हीवर ऐकलेले ते मीडियावाल्याचं काय असायचं ते पायापूस ठुलेलं असायचं त्या तिकडे बोललो तरी आम्हाला मिळणार लागायचं काय आणि ते दणादणाची इकडे मीडिया सुरू व्हायचं त्यांचा एक माणूस पळतच यायचा साहेब 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 तुम्ही बोलल्या सगळं ऐकायला लावलं आणि म्हणलं मग ऐकून दे ना त्याच्यात काय लपून ठेवायचं त्यांच्या साहेबाला मग त्यांचा साहेब गपचीप बसायचं तसाच बोलायचा सांगितलं तरी बी त्याला माहिती याच्यापासून लांब गेलं की मीडियाला काही म्हणन मग कारण आपल्याला खरं बोलायचं सवय आता सगळं सांगितलं की नाही आता मपलंच राहिलं सांगायचं सांगू नको सगळेजण महाराष्ट्रातले मला म्हणते तुम्ही काळजी घ्या तुम्ही तब्येत सांभाळा तुमची आता लय गरज आहे तुम्हाला कोण धक्का लावतो आम्ही बघतो गर्दीत लय जाऊ नका तुमच्या रक्षणाला आम्ही आहेत ना सगळेजण प्रत्येक गावात आणि मला असं ढकली देत मी उतारायला लागल्यासारखा सगळ्यात तिकडेकडे जातो म्हणजे मला चल मना सुद्धा गरज पडत नाही बा बरं मला कळत तुमची माया आहे मी मूर्ख बी नाही मी भावना शून्य बी नाही तुमची माया आहे पण 17 दिवस उपशी करायचं 17 दिवस माझं शरीर मला साथच देत नाही मग तुम्ही तेवढ्या पुरतं बाजूला व्हायला पाहिजे की नाही एका गावात साखळी कशी केली माहिती तुम्हाला अशी हे लागलं माहीत हो वापडं वापडं मीच गेलो ना तिकडेकडीला अरे मग बारगाडे मोडून जाईन ना एक तर माझ्यात कळत नाही राहिलं आधीच ते महाबाबाटा गेलाय एक दिवस डॉक्टरच आणला त्या डॉक्टरने मला तपशील ते म्हणलं याला किडनीत नाही मला आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना म्हणलं माझ्या बापाने मला एखादा तपासलंय का नाही बा आणि 35 उपोषण कसं काय केलं मग या त्या किडनीवर उपोषण सुटल्यावर डॉक्टरला पहिलं म्हणलं मग काही तपासू नको पहिल्या किडन्या बघा आहेत का ते डॉक्टर म्हणलं तुम्हाला दोन्ही किडन्या आहेत मग पहिलं का जनाराच मागचं आणलं होतं का मला तिथून पुढे 40 दिवस आंदोलन चालायचं मी जातीसाठी प्रामाणिक आहे डॉक्टरला म्हणलं भाऊ हे म्हणते हडकत नाही तुला एखादं पुरं तपासू मला डॉक्टरने दणकाच उठेरान काय मग त्याला काय देणं घेणे पाय सरळ कर ला पोटाला आता पोटाला लावलं वाकडा करून दाखव हात वर घे हात वर घेतलं वाशिव तोंड बॅटरी घे चमकू चमकू बघितलं मग तोंड ते मी सगळा क्लिअर निघालो आता आरक्षण टाकायचं सरकारने नाटकं नाही करायचं आता आता माघार नाही त्यामुळं माझं शरीर मला साथ देत नाही आता तरी जाताना पटकून रस्ता द्या आणखीन धाराशिव पोहोचायचंय आणि तुम्ही जर ढकलेलं ना मा दराजा इकडे राहतो मी तिप्पट तिकडे जातो सध्या मायात काही नाही राहिलं एक जमून टाकले तरी मी वर जाऊ शकतो लगेच कारण सध्या माया डास सुद्धा नदी लागत नाही त्याचा टाइम तो मायापाशी घालीत नाही त्याला काही मिळतच नाही ते नवीन मॉडेल शोधीतून तिकडे चावत 14 तारखेला सगळे जर या शांततेत या आणि शांततेत जा एवढ्या वेळेस पिढ्यांना पारच हे अन्यायाचं पान पलटवण्यासाठी एक जीवानं साथ द्या आणि एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या पदरात हे आरक्षणाचं पुण्याचं दान टाकू लागा भावानं एवढंच तुमच्या पायाला हात लावून सांगतो आणि थांबतो जय जिवाय जय शिवराय या ठिकाणी आजच्या या महासभेला माननीय मनोज गरंगे पाटील उपस्थित राहिले
आणि सकल मराठा समाजाला मार्गदर्शन केल्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने सन्माननीय मनोज दर्शे पाटलांचं आभार। विसलो आज जरी मी हा माझा अंत नाही, तेथेन उद्या नव्याने ते सामर्थ्य नाशवंत नाही। तेथी माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे, झोपडी जळेल अशी ती आग ज्वलंत नाही। अशा पद्धतीनं ही आग लागलेली आहे, आता ती विझणार नाही। ती आता राज्यभर वनमाल म्हणून पेटलेली आहे, त्यामुळे या गली गेली तर पिढी जाते, आणि ती पिढी वाचवण्यासाठी 14 ऑक्टोबरला महासभेला सर्वांनी उपस्थित राहावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो। आणि जाताना सर्वांना विनंती आहे की शिस्तीचं तंतोतंत पालन करावं,